आता जसा बिझनेस आपल्याला पुढे न्यायचा आहे हा विचार सतत डोक्यात असतो, त्याचबरोबर हा तुमचा जो बिझनेस आहे तो एक वस्तू उचलली गेली कोणाच्या हातून तर करोडोचं नुकसान आहे. तर अशा वेळी तुम्हाला काय वाटतं की डोळ्यात तेल घालून तुम्ही कसं लक्ष ठेवता आणि स्टाफ कसं सहकार्य करतो? स्टाफला बेसिकली मी असं बघितलं की त्यांच्यावर अविश्वास दाखवला आणि त्यांना सतत असं जोखरून ठेवलं ना तर त्यांना काहीतरी इकडे तिकडे करायची इच्छा होते. त्यांचं जर का त्यांच्या इच्छा पूर्ण होत असतील तर मग त्यांना काही करायची इच्छा दुसरी काही करायची इच्छा होते. तर ते आम्ही पुष्कळ पाळलेलं आहे. आणि आता गिरायक तर होतात इन्सिडेंसेस, वस्तू चोरी होणं हे सगळं होतं, होतच नाही असं काही नाही आहे. त्याच्यासाठी कॅमेरा सिस्टीम आहे, त्यातनं काही गोष्टी सापडतात काही नाही सापडत. असे अनुभव सांगत गेलं तर मागची रात्र जाईल, अनुभव सापडत नाही. स्टाफकडून चोरी होण्याचं प्रमाण अगदी निग्लिजिबल आहे. पण तुम्ही जो विश्वास त्यांच्यावर टाकता तीच त्यांना जबाबदारी वाटत असेल, ही युक्ती आहे म्हणजे तुमची असं म्हणाल. पण हां, म्हणजे नुसती जबाबदारीपेक्षा आपले पण आहे बहिणी, आपलं दुकान असं ते म्हणत असतात, तुमचं दुकान अशी भाषा नसते. म्हणजे आता तर असं झालं आहे की जसं आईला आपल्या दोन मुलांमध्ये उजवडावं करता येत नाही, तसं आता ह्या इथल्या मुंबईतल्या आणि पुण्यातल्या 9 ब्रँचेसमध्ये, म्हणजे आता कसं आहे प्रत्येक दुकानाला रोड फेसिंग शोकेस वगैरे नाही आहे. तर ज्याच्याकडे शोकेस आहे त्याला मी काही चांगले पेसेस दिले की हे तू तिथे लाव, माझ्या दुकानाला दिले नाहीत, मला दिले नाहीत, असं ते लगेच भांडायला येतात. म्हणजे हा आपलेपणा जो त्यांचा आहे की अरे ती शोरूम चांगली दिसेल तशी माझी दिसत नाही आहे, मग मला पण काहीतरी ह्याच्यात नवीन ॲड करून पाहिजे. तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आणि हे खूप महत्त्वाचं असतं की एकदा का आपल्याकडे बघण्याची नजर बाकीच्यांची बदलली की ह्यांनी चोरीचा प्रयत्न केला तर आपल्याला बाहेरच्या समाजात वावरणं कठीण झालं. आणि कसं होतं, ह्या स्टाफमधल्या कुणाचा भाऊ, कुणाची बहीण, कुणाची बायको दुसऱ्या ज्वेलरकडेच काम करत असते तर ती बातमी पटकन पसरते की अरे असं असं झालं, आणखीन तो पकडला गेला. त्याच्यामुळे सहसा त्या भीतीनेही ते धजन येत. आणि इन जनरल मी पाहिलं की म्हणजे आमचा तरी अनुभव असा नाही की मराठी मुलं किंवा ही कोकणातून आलेली मुलं अजिबातच खूप प्रामाणिक. चांगली वागणूक आपण दिली की मग आपल्याला करेक्ट. आता मला सांगा, US, दुबई, जेव्हा भारताची सीमा ओलांडून तुमचा बिझनेस बाहेर जातो तेव्हा काय काय काळजी घ्यावी लागते भारतीय म्हणून आणि मराठी उद्योजक म्हणून? आता फक्त लागूबंधू बद्दल बोलायचं झालं तर आमचं स्पेशलायझेशन असं आहे की जे दागिने आम्ही बनवतो त्याला डिमांड भारतामध्येच जास्त आहे. त्यामुळे भारताबाहेर मी तसं काही म्हणजे प्रयोग म्हणून मी माणसं दुबईत पण केलं, अमेरिकेत पण केलं थोडंफार, नाहीच नाही, पण त्याच्यावर मी फोकस कधीच केलं नाही. आपल्या म्हणजे मुंबईत आणि पुण्यातच आपल्याला भरपूर स्कोप आहे हे लक्षात घेऊन आम्ही एक वेगळा प्रयोग करतो, तो म्हणजे एक्झिबिशन्स करतो. सगळ्या जिथे ज्या गावांमध्ये दुकानं नाही त्याच्या ठिकाणी जाऊन आम्ही 2-3 दिवसाचे एक्झिबिशन करतो आणि त्यानिमित्ताने तिथल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही एक प्रयत्न करतो. तिथलं मार्केट कसं आहे त्याचा एक आम्हाला चांगला अनुभव मिळतो. आता रिसोर्सेस तयार करायला लागतात, कुठेही पटकन नोकरी मिळेल, शिक्षण घेतलं पण नोकरी मिळेलच असं नाही. आणि म्हणून मग आपल्या उद्योजक वृत्तीचा उपयोग करून घेतला तर एक उद्योग निर्माण होईल. तसं तुम्ही उद्याच्या म्हणजे आता तुमची चौथी पिढी, तुमच्या घरातली म्हणा किंवा समोरची म्हणा, काय सांगाल त्यांच्यासाठी? आमची चौथी पिढी तर आता याच्यामध्ये येऊ घातलेलीच आहे. त्याच्यामुळे आता माझा मोठा मुलगा आहे, त्यांनी इंजिनिअरिंग परत केलेलं आहे, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, पण तो एक वेगळ्या प्रकारचं फॅमिली मॅनेज बिझनेससाठीचं एम बी आहे ते तो करतो आहे. म्हणजे आता जसं मी स्पेशलाइज ट्रेनिंग घेतलं की बी कॉम झालो थोडंसं, आता त्याच्या पुढची एक पायरी माझी पुढची पिढी गाठते. तर धाकटा मुलगा आहे तो सी ए होतो आहे, म्हणजे पुन्हा याला पुढच्या लेवलला नेण्यासाठी जे काही ट्रेनिंग रिक्वायर्ड आहे ती घेत आहेत. पण या व्यतिरिक्त ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनचा एक अधिकारी म्हणून मला बऱ्याच काही योजनांची माहिती मिळाली आणि त्या मी पुढे राबवण्याचा त्या पुष्कळ त्याच्यात कार्यरत आहे. त्याच्यामध्ये नवीन मुलांना ज्वेलरीचं ट्रेनिंग फ्री ऑफ चार्ज मिळवून देण्याची सोय आहे सरकारने, त्याच्या स्कीम्स काढल्या आहेत आणि त्या मी पुढे पुष्कळ प्रमोट करतो आहे. त्याच्यानंतर काही कॅन्सर पेशंटसाठी आम्ही आमच्या ऑर्गनायझेशनतर्फे काही अशा म्हणजे खोल्या भाड्याने घेतल्या आहेत की ज्या लोकांना आम्ही अगदी कमी कॉस्ट होती वापरायला देतो, कारण कॅन्सरसाठी बाहेर गावून जेव्हा लोक येऊन राहतात त्यांना राहायची सोय नसते आणि मग त्यांना ते फॅसिलिटी आम्ही आमच्या फेडरेशनतर्फे करून दिलेली आहे. आणि पर्सनल लेवलवरती मी अशा काही हे करतो की जेमॉलॉजीचे म्हणजे ट्रेनिंग कोर्सेस मी स्वतः पण कंडक्ट करतो.
म्हणजे इवन कस्टमरसाठी किंवा असं नवीन नाशिकमध्ये मी जेव्हा दुकान चालू केलं त्यावेळेला मग तिथे डायमंड आणि जेम स्टोन ज्याच्याबद्दल लोकांना कारण लोकांना असं वाटतं की आपल्याला सोन्यातलं सगळं कळतं ते खरं आहे असं नाही आहे पण असा एक समज असतो पण डायमंडमधलं कळत नाही हा तर समज ठाम असतो पण मग ते कळलं पाहिजे लोकांना त्याच्यासाठी सुद्धा आम्ही पुष्कळ प्रयत्न करतो जी आय ए सारखी इंटरनॅशनल लॅबोरेटरी आहे त्याचे स्टाफला आम्ही आमच्या दुकानामध्ये बोलून सेमिनार्स ऑर्गनाईज करतो कस्टमरसाठी की त्यांना डायमंडची माहिती अशा अथॉरिटीकडनं समजावी म्हणजे आम्ही मला समजतं म्हणून मी नुसतं माहिती तर देतोच पण शेवटी असं की मी माहिती देणार म्हणजे मी माझ्या सोयीने देणार असं वाटू शकतं लोकांना पण बिझनेस हां म्हणजे हां पण जेव्हा एक प्रोफेशनल लॅबोरेटरीची माणसं येऊन ते माहिती देतात मग लोकांना त्याची खात्री पडते की ह्या डायमंड ह्या विषयाकडे पण आपल्याला वळायला हरकत नाही आणि आपण याच्यात फसवले जाणार नाही कारण तो विश्वास मिळवणं हेच त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. हिऱ्याची पारख सगळ्यांना जमली पाहिजे तशी तुम्हाला जमली आहे. आपण एक सामान्य माणूस आणि त्यांच्या दृष्टीने एक सामान्य ग्राहक असू आणि आपण त्यांचं कौतुक करतोय बिझनेसमॅन म्हणून पण जेव्हा त्यांचा एखादा खास मित्र येऊन त्यांच्याबद्दल काही सांगतो तेव्हा ते किती वर्षाचा सगळा अभ्यास असतो. एक यशस्वी चार्टर्ड अकाउंटंट अरुण देसाई यांचे मित्र यांना आपण इथे बोलावतोय आणि ऐकूया दिलीप लागूंबद्दल ते काय बोलताय. दिलीपचं लहानपणापासूनच एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे त्याचे व्यवस्थापनाचे स्किल्स त्याची मॅनेजमेंट एबिलिटी म्हणजे अगदी लहानपणी कॉलेजमध्ये असल्यापासून आमच्या पिकनिक्स ऑर्गनाईज करणं त्याच्यामध्ये सगळं डिटेल्ड त्याचं व्यवस्थापन त्याची फायनान्शियल मॅनेजमेंट तिकडे आधी कसं जायचं या सगळ्या गोष्टी तो एकदम डिटेलमध्ये करायचा आणि त्याच गोष्टीनंतर त्यांनी व्यवसायातसुद्धा आपल्या अनुसारल्या आहेत आणि त्यामुळेच त्याला आजचं यश मिळालेलं आहे. पाहिलं किती अभ्यास केला ना या व्यक्तीबद्दल किती वाचायचं म्हटलं तरी माझं एक राहून गेलं. अरुण सरांना आधी भेटायला हवं होतं. आपल्या मित्राबद्दल काय वाटतं आणि नेमकी गोष्ट अशा मित्राकडनं येणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे तेव्हा मी अरुण सरांचे आभार मानते आणि पुढे गप्पांना सुरुवात करते. आज सॉरी मगाशी गप्पा मारताना तू म्हणत होतीस की मला पर्यावरणाविषयी नेहमी असं वाटतं की आपण नुसतंच माणूस बिझनेस जगणं खाणं पिणं या व्यतिरिक्त विचार केला पाहिजे तो काय आहे याने आपण कार्यक्रमाचा शेवट करूया. मला नेहमी असं वाटतं की मी पर्टिक्युलरली गेल्या काही वर्षांमध्ये जे सगळे वातावरणातले बदल आणि राहणीमानातले बदल दोन्ही तरुण पिढीकडचे मी मधले तर विशेषच कारण ह्या मुलांच्या खाण्यापिण्याच्या वेळांपासून खाण्यापिण्याच्या स्टाईल्स हे सगळं इतकं बदललेलं आहे किंवा इन जनरल गर्दी त्याच्यामुळे होणारं पोल्युशन आणि हे सगळं तर ह्याच्यासाठी पुढच्या पिढीने जास्तीत जास्त जागरूक राहायला पाहिजे. पाण्याचा वापर हे जे काही प्रश्न आहेत की जे श्रीमंत आणि गरीब दोघांनाही सारख्याच प्रमाणात फेस करायला लागणार आहेत भविष्यामध्ये हे स्पष्ट दिसतं आहे जाणवतं आहे आत्तापासून तर त्याच्यासाठी सगळ्यांनी जागरूक राहायला पाहिजे असं मला वाटतं. आणि आपण कितीही मोठे झालो तरी आपले पाय जमिनीवरच असायला पाहिजेत माणसाचा माणूस पण हे कायम टिकवता आलं पाहिजे तर ते खरं आनंदी आणि समाधानाचं आयुष्य असं विचार असतील त्याच्याकडे मोत्याचं वाळवण कायम दिसेल. नाही आणखीन एक मी याच्यामध्ये सांगू शकतो की म्हणजे ज्वेलरी हा एक विषय बाजू झाला पण ट्रेकिंग करण्यामुळे आणि तिथे जे काही आपण बघतो आणि नुसतं तसं नाही तर तिथेच गेल्यानंतर बघतो की तिथे लोक कसं जातात कचरा करतात तिथे कुठे गेलं की गडावरती तिथं काहीतरी लिहून ठेवतात आणि अक्षरशः ते बघितलं की माझ्या डोक्यात तिडीच जाते. मी स्वतः तर चुकूनही कुठेही बाहेर गेलो तर सगळ्या वस्तू सगळ्या परत घेऊन येतो ते डोंगरामध्ये काही सोडून येत नाही आणि इव्हन साध्या ट्रेनमधनं लोक खिडकीतनं सगळं बाहेर फेकत राहतात. मी असं कुठे स्टेशनवर कुठेही असं कुठेही उभा असलो कुणी असं खाली फेकलं दिसत की माझं म्हणजे आता माझी सटकली असं माझं उचल पहिल्यांदा आणि ते सांभाळून घरी घेऊन जा आणि माणसं परदेशात गेल्या तेच कौतुक आपल्याला ऐकतात. करेक्ट करेक्ट अगदी. तर लागूंनी जर हा धडा घालून दिला तर आमच्या प्रेक्षकांना ऐकायलाच पाहिजे कारण एक आयडॉल असतं आपलं आणि ते जे सांगतं ते आपण त्याचं मागोवा घेत राहतो. म्हणूनच एक यशस्वी मराठी उद्योजक चांगला माणूस चांगला सहकारी आणि आणखीन आणखीन पुढच्या पिढीला काहीतरी तुमच्याकडनं मिळत राहील असा आशादायक असा माणूस म्हणून तुम्हाला खूप शुभेच्छा आणि आपण असंच भेटत राहूया पण त्याचबरोबर तुमच्या या संपूर्ण वाटचालीमध्ये तुम्हाला सुयश चिंतितो. धन्यवाद. पायलट प्रेक्षक
मी असं ऐकलंय की मोत्याची पारख अशी करतात की मोती हा जाळून बघतात आणि तो जर जळला नाही तर तो तेवढा प्युअर फॉर्म मध्ये असतो, बरोबर आहे? मोत्याची खरी पारख नाही, तो चावून बघायचा. तो चावून बघायचा, बापरे, म्हणजे फक्त आगडी नाही तर आपले दात. आणि आपले दातच आपल्याला सांगतात खरा मोती काय आहे, आपले दातच सांगतात की तो मोती किती खरा आहे. पण त्याच्यासाठी आपले दातही तेवढे स्ट्रॉंग असणं सगळ्यात महत्वाचं आहे. मतीचा अर्थ हा आहे की आपले विचार, आपले संस्कार, आपली मूल्य किती ताकदीचे आहेत त्याच्यावर आपल्या संपूर्ण आयुष्याचा मोती आहे तो किती प्युअरेस्ट फॉर्मचा आहे आपल्याला ओळखता येतं की नाही. एक मराठी उद्योजक म्हणून कुठेही मराठी 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 असं करत राहायचं नाही, थांबायचं नाही. आलेल्या संकटाला मी मराठी आहे म्हणून ते संकट आलेलं आहे असं म्हणायचं नाही, तर त्या ओघामध्ये स्वतःला इतकं वाहू द्यायचं आणि त्या प्रत्येक क्षणाला आपलंसं करायचं. अलंकार हे त्यांचे असलं आणि सौंदर्य हे आपलं असलं तरी सुद्धा याचं नातं इतके वर्ष टिकून आहे कारण याच्या मागचे यांची आत्ता आपण जी सगळी मूल्य ऐकली तेच. मराठी माणसाने उद्योगात पडलंच पाहिजे, स्वतःसाठी एक रिसोर्स, स्वतःसाठी एक संधी ही तयार केलीच पाहिजे. जर अशा अनेक शिक्षण उत्सुक विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं जर एक संधान किंवा एक पण केला असेल तर त्याला तुम्ही साथ दिली पाहिजे, तरच नकळतपणे त्यातनंच उद्योजक ठरणार आहेत, पुढे पुढे येणार आहेत आणि आपल्या महाराष्ट्राला आणि भारताला पुढे घेऊन जाणार आहेत. मग आज आपण इथेच थांबूया, ही महाराष्ट्राची शान आपण मनात रेंगाळत ठेवूया आणि पुढची महाराष्ट्राची शान कोणती असेल याची उत्सुकता मी ताणून धरते आणि आज इथेच थांबते. सगळ्यांचा निरोप घेते.